नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडीओ अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज टेस्ट घेतलेली आहे या टेस्ट मधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि जॉनल ला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील सुरुवात करूया त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन मराठी वर्णमालेमध्ये एकूण स्वर बारा या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक दुसरा गिरीश या शब्दाचा आपला संधी विग्रह ओळखायचा आहे गिरीश या शब्दाचा आपला संधी विग्रह ओळखायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक गिरी प्लस ई या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार हिमालय या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी आपला प्रश्नार्थक सर्वनाम ओळखायचा आहे खालील पर्यायापैकी आपल्याला प्रश्नार्थक सर्वनाम ओळखायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन कोण या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक पाचवा खालीलपैकी आवृत्ती वाचक संख्या विशेषण आपल्याला ओळखायचं आहे खालील पर्यायापैकी आपल्याला आवृत्ती वाचक संख्या विशेषण ओळखायचं आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार दसपट या ठिकाणी योग्य सिर होईल प्रश्न क्रमांक सव्वा मी निबंध लिहिला आहे या वाक्याचा आपला काळ ओळखायचा आहे मी निबंध लिहिला आहे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक आठवा राजवाडा या सामासिक शब्दाचा आपला समास ओळखायचा आहे राजवाडा या सामासिक शब्दाचा आपला समास ओळखायचा आहे त्या ठिकाणी औपशन क्रमांक तीन राज्यांचा वाडा या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक नववा भाजीपाला या शब्दाचा आपला समास ओळखायचा आहे भाजीपाला या शब्दाचा आपला समास ओळखायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक समाहार द्वंद्व समास या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक दावा भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा झाकले मानिक वाक्य प्रचार आपला योग्य अर्थ सांगायचा आहे झाकले माणिक या ठिकाणी वाक्य प्रचार आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन साधा पण सद्गुणी मनुष्य या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक बारावा कुचीपुडी हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे कुचीपुडी हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक तेरावा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन नागपूर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक चौदावा सूर्यमालेमधील सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता आहे सूर्यमालेमधील सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार गुरुग्रह या ठिकाणी प्रश्न क्रमांक सोळावा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती त्या ठिकाणी अंश क्रमांक चार सन एकोणीसशे पस्तीस या ठिकाणी योग्य रईल अपश क्रमांक सतरावा मांढरदेवी देवस्थान महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मांढरदेवी देवस्थान महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी अंश क्रमांक एक सातारा जिल्हा या ठिकाणी योग्यसेर होईल ऑप्शन क्रमांक सतरावा लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग उद्भवतो लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग उद्भवतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन ॲनोमिया रोग या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक एकोणीस मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक एकूण गुणसूत्र एकूण शेचाळीस या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक वीस केरळ या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे केरळ या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे त्या ठिकाणी या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये केली होती महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये केली होती त्या ठिकाणी अंश क्रमांक एक पुणे शहर या ठिकाणी योग्य गॅन होईल प्रश्न क्रमांक बावीस कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी अंश क्रमांक दोन हरियाणा राज्य या ठिकाणी इहो गॅन होईल प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोणते खत हे रोपांना समतोल आहार पुरवितात खालीलपैकी कोणते खत हे रोपांना समतोल आहार पुरवतात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार कंपोस्ट खत या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस नीच या शब्दाचा समान आर्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे नीच या शब्दाचा समान आर्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार सज्जन या ठिकाणी समान आर्थी नसलेला शब्द होईल प्रश्न क्रमांक सव्वीस चढाई या शब्दाचा आपला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे चढाई या शब्दाचा आपला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन माघार या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महसूल विभाग आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महसूल विभाग आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण सहा महसूल विभाग या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा वा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन नाशिक या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस महाराष्ट्रामधल्या पहिल्या महिला आय पी एस अधिकारी खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्र राज्यामधल्या पहिल्या महिला आय पी एस अधिकारी खालीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन मीरा बोरवणकर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक तीस खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन हा साजरा केला जातो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन अठ्ठावीस फेब्रुवारी या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एक बेळगाव सीमावाद हा प्रश्न खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांशी संबंधित आहे बेळगाव सीमावाद हा प्रश्न खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांशी संबंधित आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र व कर्नाटक राज्य या ठिकाणी यहो गॅन होईल प्रश्न क्रमांक तेतीस महाराष्ट्रामध्ये विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार नागपूर या ठिकाणी यहो गॅन होईल प्रश्न क्रमांक चौतीस काटेपूर्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते काटेपूर्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन वाशिम जिल्हा या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक पस्तीस प्रश्न क्रमांक छत्तीस जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवसी असतो जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांकाच्या आठ सप्टेंबर या ठिकाणी योग्य आणस होईल ऑप्शन क्रमांक सदतीस सुवर्ण मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे सुवर्ण मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अमृतसर या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक अडतीस भारतीय राष्ट्रध्वज उंची व लांबीचे प्रमाण खालीलपैकी किती आहे भारतीय राष्ट्रध्वजांच्या उंची व लांबीचे प्रमाण खालीलपैकी किती आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन दोन आस तीन या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक एकोणचाळीस सूर्यमालेमध्ये मध्ये सूर्याला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता आहे सूर्य माले मध्ये सूर्याला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता खालील ग्रह आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन शुक्र ग्रह या ठिकाणी योग्य रईल प्रश्न क्रमांक चाळीस जागतिक लोकसंख्या दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक लोकसंख्या दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अकरा जुलै या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस पांढरे सोने खालीलपैकी कशास महटले जाते पांढरे सोने खालीलपैकी कशास महटले जाते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन कापूस या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस खालीलपैकी कोणती पोलीस संघटना नाही खालीलपैकी कोणती एक पोलीस संघटना नाही त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस सत्तीची चाल नष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणी प्रयत्न केले होते सत्तीची चाल नष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणी प्रयत्न हे केले होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राजा राममोहन रॉय या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस राजा हरिचंद्र हा चित्रपट खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रदर्शित झाला होता राजा हरिश्चंद्र हा चित्रपट खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रदर्शित झाला होता ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे तेरा या ठिकाणी योग्य आन होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस वातावरणाचा दाब खालीलपैकी कोणत्या यंत्राने मोजतात वातावरणाचा दाब खालीलपैकी कोणत्या यंत्राने मोजतात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक बॅरोमीटर या ठिकाणी यो ग्ञान सिर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस खालीलपैकी कोणत्या दिवशी कामगार दिवस असतो खालीलपैकी कोणत्या दिवशी कामगार दिवस असतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन एक मे या ठिकाणी यहो ज्ञान सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस जनक आपला विरुद्ध लिंगी शब्द ओळखायचा आहे जनक या शब्दाचा आपला विरुद्ध लिंगी शब्द ओळखायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तो जननी या ठिकाणी इहो ग्ञान होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास ग्रामगीता हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे ग्रामगीता हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार संत तुकडोजी महाराज या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक पन्नास भारतामध्ये प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो भारतामध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन मोसमी वारे या ठिकाणी योग्य आन्सर होईल त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे गोबीचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे गोबीचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन गोबीचे वाळवंट चीन देश या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा जळगाव हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे जळगाव हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन जळगाव हा जिल्हा नाशिक प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा भारताच्या पूर्वेला खालीलपैकी कोणता महासागर आहे भारताच्या पूर्वेला खालीलपैकी कोणता महासागर आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक चौथा दुधवा नॅशनल पार्क हे वाघांसाठी राखीव असलेले नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे दुधवा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन उत्तर प्रदेश राज्य हो गई प्रश्न क्रमांक पांचवा भारत मधाला पहला तेल शुद्धीकरण कारखाना खाली पैकी को भारत मधला पहला तेल शुद्धिकरण कारखाना खाली पैकी कोठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन दिग्बोई आसाम राज्य योग जान से रौلب. प्रश्न क्रमांक सव्वा महाराष्ट्रामध्ये चुनखडीचे सर्वात जास्त साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये चुनखडीचे सर्वात जास्त साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चुनखडीचे साठे यवतमाळ जिल्ह्या ठिकाणी योग्य होईल ऑप्शन क्रमांक आठवा अहमदनगर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते अष्टविनायक गणपतीचे मंदिर आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते अष्टविनायक गणपतीचे मंदिर आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन श्री सिद्धिविनायक या ठिकाणी योग्य आथि होईल प्रश्न क्रमांक नववा राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स हा खत कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणे राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स म्हणजे आर सी एफ हा खत कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर या ठिकाणी औषध क्रमांक दोन मुंबई या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक दहावा नॅशनल विषाणू संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नॅशनल विषाणू संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन पुणे या ठिकाणी योग्यां प्रश्न क्रमांक अकरावा वा पेशवाईंचा शेवट खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता पेशवाईंचा शेवट खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता त्या ठिकाणी औषध क्रमांक चार सन अठराशे अठरा या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक बारावा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तुफान सेना स्थापन करण्यात आली होती महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यामधील तुफान सेना स्थापन करण्यात आली होती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन तुफान सेना सातारा जिल्ह्या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक तेरावा केसरीचे पहिले संपादक खालीलपैकी कोण होते केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक खालीलपैकी कोण होते या ठिकाणी या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक चौदा वा मानवी शरीरामध्ये छातीच्या बरगड्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते मानवी शरीरामध्ये छातींच्या बरगड्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन छातींच्या बरगडांची एकूण संख्या चोवीस या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सोळा वा तांबेरा हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडतो तांबेरा हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडणारा रोग आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन गहू पीक या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक वा शुद्ध सोने हे, हे खालीलपैकी किती कॅरेटचे असते शुद्ध सोने हे खालीलपैकी किती कॅरेटचे असते या ठिकाणी औषध क्रमांक तीन शुद्ध सोने हे चोवीस कॅरेट या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक अठरावा कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणाला खालीलपैकी काय म्हणतात कार्बन मोनॉक्साईड प्लस हायड्रोजन यांच्या मिश्रणाला खालीलपैकी काय म्हणतात या ठिकाणी औषध क्रमांक दोन वॉटर गॅस या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक एकोणीस गुजरात राज्याच्या भागा सीमा भागातून वाहणाऱ्या नदीचे नाव खालीलपैकी आहे महाराष्ट्र व गुजरात यांच्या सीमा भागातून वाहणाऱ्या नदीचे नाव खालीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक चार दमनगंगा नदी या ठिकाणी योग्य सिर होईल प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्र राज्यामध्ये नारळाचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये नारळाचे सर्वाधिक अधिक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन सिंधुदुर्ग जिल्हा ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एके वीस असल मेंढा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे असल मेंढा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे या ठिकाणी औषध क्रमांक तीन असलमेंडा हे धरण चंद्रपूर जिल्ह्या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक बावीस संगणकाला आज्ञा देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बटनाचा वापर करतात संगणकाला आज्ञा देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बटनाचा वापर करतात ठिकाणी या अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सन एकोणीसशे चार या ठिकाणी योग्य सिर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस ज्वारीच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर असलेले राज्य खालीलपैकी कोणता ज्वारीच्या उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सव्वीस नेवासे संगमनेर ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत नेवासे व संगमनेर ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत त्या ठिकाणी औषध क्रमांक चार प्रभरा नदी या ठिकाणी योग्यांसर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस पाच गणे हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पाच गणे हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे राठिकाणी अशन क्रमांक तीन सातारा जिल्ह्या ठिकाणी योग्यांसर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नाणे महाराष्ट्रामधले एक महत्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे नाणे घाट हे महाराष्ट्रामधले एक महत्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार पुणे जिल्ह्या ठिकाणी योग्य सर होईल ऑप्शन क्रमांक एकोणतीस कोळशाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणता आहे कोळशाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक झारखंड राज्य या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक तीस भांगडा हे खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं लोकनृत्य आहे भांगडा हे खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं लोकनृत्य आहे भांगडा हे लोकनृत्य पंजाब राज्य ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस सूर्यमालेमध्ये सर्वात लांबचा ग्रह खालीलपैकी कोणता आहे सूर्यमालेमध्ये सर्वात लांबचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे या ठिकाणी औषध क्रमांक त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन नेपच्यून ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस भारतीय जनता पार्टी यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती भारतीय जनता पार्टी म्हणजेच बी जे पी या पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सन एकोणीसशे ऐंशी या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुस्तक्रमांक 34 मीनास्तिक का आहे हे पुस्तक खलील बेक की कोणी लेलेले पुस्तक आहे ले ले मीनास्तिक का आहे हे, हे पुस्तक खलील बेक की कोणी लेलेले ले ले पुस्तक आहे ठिकाणी औशुक्र क्रमांक 4 भगत सिंग आटीगानी योग ज्ञान सेरोइल पुस्तक्रमांक 35 मानव धर्म सभा ही संस्था खलील बेक की कोणी स्थापन केलेली संस्था आहे मानव धर्म सभा ही संस्था खलील बेक की कोणी स्थापन केलेली संस्था आहे त्या ठिकाणी ऑफ क्रमांक तीन दादोबा तर खडकर या ठिकाणी यो योग्य सर प्रश्न क्रमांक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक विनोबा भावे या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस शीत पेयामध्ये ऍसिड असते शीत पेयामध्ये ऍसिड असते ऑप्शन क्रमांक दोन कार्बोनिल ऍसिड या ठिकाणी प्रश्न क्रमांक अडतीस जागतिक रक्तदान दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो जागतिक रक्तदान दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो

आठवे परिशिष्ट खालीलपैकी कशाच्या बाबीशी संबंधित आहे भारतीय राज्यघटनेमध्ये आठवे परिशिष्ट खालीलपैकी कशा संबंधीच परिशिष्ट आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राजभाषा या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस कलम ऐंशी यांच्यामध्ये खालीलपैकी कशाची तरतूद करण्यात आलेली आहे कलम ऐंशी हे खालीलपैकी कशा संबंधीच कलम आहे त्या ठिकाणी क्रमांक दोन कलम ऐंशी राज्यसभा या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस युनेस्कोचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे युनेस्कोचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन युनेस्को मुख्यालय पॅरिस या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन सितार वादक या ठिकाणी अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस खालीलपैकी कोण होता त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन युरी गागारीन या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस डेन्मार्क या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे डेन्मार्क या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार कोपन हेगन या ठिकाणी क्रमांक अठ्ठेचाळीस आमच्या अंगणामध्ये रोज फेरीवाला येत होता या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आम आहे आमच्या अंगणामध्ये रोज फेरीवाला येत होता या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे तर ठिकाणी अंश क्रमांक चार अपूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास शंभर वर्ष पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते महोत्सवी वर्ष साजरे करतात शंभर वर्ष पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते महोत्सवी वर्ष साजरे करतात तर या ठिकाणी अंश क्रमांक चार शंभर वर्ष झाल्यावर शताब्दी वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नास मराठी राजभाषा दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो मराठी राजभाषा दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सत्तावीस फेब्रुवारी या ठिकाणी योग रईल प्रश्न क्रमांक एक्कावन मोबाईल फोनचा जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते मोबाईल फोनचा जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते याठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन मार्टिन कफूर याठिका योग्य आंसर होल प्रश्न क्रमांक बावन खालीलपैकी को निष्क्रिय वायु नहीं खालीलपैकी को एक वायु हा निष्क्रिय वायु नहीं ऑप्शन क्रमांक चार लिथियम याठिका निष्क्रिय वायु नहीं प्रश्न क्रमांक त्रेपन्न इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता इलेक्ट्रॉनचा शोध लावला होता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सर जे जे थॉम्सन या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक चोपन्न नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती आशुक्रमांक एक रघुनाथ धोडो कर्गे योग शुक्रमांक छप्पन आत्मीय सभा स्थापना खाली पैकी को आत्मीय सभा स्थापना खाली पैकी कोठिकाणी ऑवशन क्रमांक दोन राजोहन रॉय याठिक प्रश्न क्रमांक सत्तावन्न म्युझियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे सालार जंग म्युझियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी हैदराबाद शहर या ठिकाणी प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे इंदिरा गांधी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे

गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य सर होईल या ठिकाणी प्रश्न पहिला आहे तेजी या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे तेजी या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन मंदी या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा यातायात या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे यातायात या शब्दाचा विरुद्ध समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक त्रास या ठिकाणी योग्य समान आरती शब्द असेल प्रश्न क्रमांक तिसरा दंत तालव्य शब्द आपल्याला ओळखायचा खालील शब्दापैकी आपला दंत तालव्य असणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन चांदोबा या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा सामान्य नाम असलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे सामान्य नाम असलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन गरीब या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा खालील शब्दातून आपला अनेक वचन असलेला शब्द ओळखायचा आहे खालील शब्दापैकी आपला अनेक वचन असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन डबे या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच वा आख्यायिका या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे आख्यायिका या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन पुराण कथा या ठिकाणी प्रश्न क्रमांक सव्वा आमच्या दारावरून हत्ती गेला या वाक्यातील लक्षणार्थ सूचित करणारा शब्द खालीलपैकी कोणता आहे आमच्या दारावरून हत्ती गेला या वाक्यातील लक्षणार्थ सूचित करणारा शब्द खालीलपैकी कोणता शब्द आहे ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन दारावरून या ठिकाणी सर्वनामांनाच खालीलपैकी काय म्हणतात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार प्रतिनामे या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक नववा खालील शब्दापैकी पररूपसंधीचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे खालील शब्दापैकी पररूपसंधीचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सांगेल या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक दहावा मंगल या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे मंगल या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक अमंगल या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा समसेर या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे समसेर या शब्दाला समान आरती शब्द खालीलपैकी कोणता शब्द आहे ठिकाणी ऑप्शन क्रमांक तलवार या ठिकाणी सीमा नाही या शब्द समूहाबद्दल आपला योग्य शब्द सांगायचा जा आहे ज्याला सीमा नाही या शब्द समूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द सांगायचा आहे राठीगाणी ऑप्शन क्रमांक तीन असीम या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा मोराच्या ओरडण्याला खालीलपैकी काय म्हणतात मोराच्या ओरडण्याला खालीलपैकी काय म्हणतात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार के कराव या ठिकाणी खालील शब्दापैकी अभ्यस्त शब्द आपल्याला ओळखायचा आहे खालील शब्दापैकी अभ्यस्त शब्द आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आंबट चिंबट या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक पंधरावा खालील शब्दापैकी परभाषीय शब्द आपल्याला निवडायचा आहे खालील शब्दापैकी परभाषीय शब्द आपल्याला निवडायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन इनाम या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा हा आंबा प्रत्यक्ष साखरच या वाक्यातील आपला उपमान ओळखायचा आहे हा आंबा प्रत्यक्ष साखरच या वाक्यातील आपला उपमान ओळखायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन साखर या ठिकाणी या वाक्यामधलं उपमान असेल प्रश्न क्रमांक अठरावा संध्याकाळी मी गाणे गाते ऐकते किंवा रियाज करते वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे संध्याकाळी मी गाणे ऐकते किंवा रियाज करते आपला वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे या ठिकाणी औषध क्रमांक संयुक्त वाक्य या ठिकाणी योग ज्ञान सुरु होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मुलांनी पालकांना घेऊन यावे या ठिकाणी वाक्याचा प्रयोग ओळखायचा मुलांनी पालकांना घेऊन यावे या वाक्याचा आपला प्रयोग ओळखायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सकर्मक भाव्य प्रयोग या ठिकाणी योग ज्ञान होईल प्रश्न क्रमांक वीस आसपास हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे आसपास हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार स्थलवाचक या ठिकाणी योग ज्ञान सिर होईल प्रश्न क्रमांक एक एकेवीस दस पट रुपये विशेषणाचा प्रकार ओळखायचा दस पट रुपये आपल्या ठिकाणी विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे त्या ठिकाणी ऑशन क्रमांक तीन आवृत्तीवाचक या ठिकाणी योग गॅन्सर होईल दृष्टक्रमांक बावीस मी सिंहगड पाहिला या वाक्यामध्ये मी हे खालीलपैकी काय आहे मी सिंहगड पाहिला या वाक्यातले मी हे खालीलपैकी काय आहे त्या ठिकाणी ऑशन क्रमांक दोन सर्वनाम या ठिकाणी योग गॅनसर होईल दृष्टक्रमांक तेवीस भूतकाळामध्ये क्रिया खालीलपैकी काय असतात भूतकाळामध्ये क्रिया खालीलपैकी कशा प्रकारे असतात त्या ठिकाणी ऑफिम क्रमांक एक भूतकाळामधल्या क्रिया ह्या घडलेल्या असतात या ठिकाणी प्रश्न क्रमांक चोवीस माणसाने इतर इतरांचा दोष करू नये आपल्या आधोरेखी शब्दाची विभक्ती ओळखायची माणसाने इतरांचा दोष करू नये आपल्या आधोरेखी शब्दाची विभक्ती ओळखायची आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन तृतीय विभक्ती या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक सव्वीस आभरण या शब्दाचा समान आरती शब्द आपल्याला ओळखायचा आहे आभरण या शब्दाचा आपला समान आरती शब्द ओळखायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन दागिना या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस आपला या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे आपला या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी ऑप्शन हो क्रमांक तीन या ठिकाणी ती योग्य सोल क्रमांक अठ्ठावीस गणेश एका वाघासारखे चालत होता या शब्दातील आपला अलंकार ओळखायचा आहे गणेश एका वाघासारखे चालत होता या वाक्याचा आपला अलंकार ओळखायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक उपमा अलंकार या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक एकोणतीस पाठ चोरणे वाक्य प्रचार योग्य अर्थ सांगायचा वाक्य प्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन कुरपणा करणे या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक तीस सूर्य मावळत आहे या वाक्याचं आपल्याला पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य करायचं आहे सूर्य मावळत आहे या वाक्याचं आपला पूर्ण भविष्यकाळी वाक्य करायचं आहे ठिकाणी प्रश्न क्रमांक एकतीस खालीलपैकी आपला विसंगत शब्द ओळखायचा आहे खालील शब्दापैकी आपला विसंगत असणारा शब्द ओळखायचा आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन आग्रह या ठिकाणी योग ज्ञान होईल प्रश्न क्रमांक बत्तीस अनुनासिक वर्ण आपल्याला ओळखायचा आहे अनुनासिक वर्ण आपल्याला ओळखायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस या शब्दाचं आपला अनेक वचन करायचं आहे माळ या शब्दाचं आपला अनेक वचन रूप करायचं आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन माळा या ठिकाणी योग आन्सर होईल प्रश्न पस्तीस कवी मधु गुरु पुत्र कन्या हे शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचे शब्द आहेत कवी मधु गुरु पुत्र कन्या हे शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचे शब्द आहेत लाठीकाणी ऑप्शन क्रमांक एक तत्सम शब्द या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस शब्दाचा योग्य अर्थ ओळख पर्वत हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे राठीगाणी ऑप्शन क्रमांक तीन सामान्य नाम या ठिकाणी योग्य सिर होईल प्रश्न क्रमांक स्वातीने सुंदर कविता म्हटली या वाक्यातील आपला कर्म ओळखायचा स्वातीने सुंदर कविता म्हटली या वाक्यातील आपला कर्म ओळखायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कविता या ठिकाणी योग्य सुरू होईल प्रश्न क्रमांक अडतीस साप माझ्या समोरून गेला आपोरेखी शब्दाची जात ओळखायची आहे साप माझ्या समोरून गेला आपला आधोरेखी शब्दाची जात ओळखायची आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार क्रिया विशेषण या ठिकाणी या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे प्राची या शब्दाचा शब्दा आपला योग्य अर्थ सांगायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पूर्व दिशा या ठिकाणी योग ज्ञान सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस भाषा या शब्दाचं आपला वचन बदलून येणारं रूप खालीलपैकी कोणता आहे भाषा या शब्दाचं आपला वचन बदलून येणारं रूप ओळखायचं आहे त्या ठिकाणी अशोक क्रमांक एक भाषा या ठिकाणी प्रश्न क्रमांक एक्केचाळीस लक्ष्मण माने यांची गाजलेली कादंबरी खालीलपैकी कोणती आहे लक्ष्मण माने यांची गाजलेली कादंबरी खालीलपैकी कोणती आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक उपरा कादंबरी या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस अनेक गोष्टीमध्ये एकाच वेळी लक्ष देणाऱ्या खालीलपैकी काय म्हणतात अनेक गोष्टीमध्ये एकाच वेळी लक्ष देणाऱ्या खालीलपैकी काय म्हणतात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार अष्टावधानी या ठिकाणी योग ज्ञान सर होईल कृष्ण क्रमांक चौवेचाळीस वयस्क शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा वयस्क या शब्दाचा आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन प्रौढ या ठिकाणी योग ज्ञान सर होईल कृष्ण क्रमांक पंचेचाळीस भित्त्यापाठी ब्रह्मराक्षस या म्हणीचा आपला योग्य अर्थ सांगायचा आहे भित्त्यापाठी ब्रह्मराक्षस म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन भित्र्या माणसावर संकटे कोसळतात या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस सूर्यवंशी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे सूर्यवंशी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे सा सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे